भारतीय जनता पार्टीचं सुशांत सिंग राजपूत बरोबर काय, या केस बरोबर काय कनेक्शन आहे याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे आणि काही नवीन प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले त्याचंही उत्तर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। हा जो संदीप सिंग ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन होणार आहे अशा तऱ्हेचं चित्र त्या ठिकाणी आहे असं माध्यमांमधून रिपोर्ट येत आहे, ते पळून देखील जाईल लंडनला अशा तऱ्हेचं देखील चित्र त्या ठिकाणी उपस्थित होत आहे। ह्या व्यक्तीला त्या भारतीय जनता पार्टीने इतकं महत्त्व का दिलं की नरेंद्र मोदीजींचं बायोपिक त्याने बनवला, 53 वेळा या व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला फोन केलाय अशा तऱ्हेचं देखील रिपोर्ट त्या ठिकाणी येत आहेत। मग हे जे त्यांनी फोन केलेले आहेत ते कोणाला केलेत, कोण यांचा हँडलर होता भारतीय जनता पार्टीमध्ये याचंही त्या ठिकाणी उत्तर मिळालं पाहिजे। इतकं महत्त्व दिलं गेलं होतं की 177 कोटीचा MOU गुजरात सरकारनं एकमेव फिल्म कंपनीबरोबर साईन केला जी संदीप सिंगची कंपनी होती, दुसऱ्या कंपनी त्यांना भेटल्या नाही, तर एवढं महत्त्व का दिलं गेलं। त्याचबरोबर चाइल्ड मोलेस्टेशनची केस याच्यावरती मॉरिशसमध्ये त्या ठिकाणी दर्ज झालेली आहे, त्या ठिकाणी केस नोंद झालेली आहे। असं असताना ज्याच्यावरती इतके वाईट पद्धतीचे आरोप आहेत त्या व्यक्तीला नरेंद्र मोदीजींचं बायोपिक बनवायला त्यांनी बोलवावं, त्यामुळे भाजपचं अत्यंत जवळचं निकटचं असं नातं या संदीप सिंगशी आहे ज्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी याच्याबद्दलची चौकशीची मागणी करत आहोत।